मित्रांनो आजचा आमचा व्हिडिओ खूप खूप स्पेशल आहे कारण की आज आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहे हे भाऊ इंजिनियर असून ते हताश न होता यांना एक वडापावचं स्टॉल काढलं आणि ते इतकं इतकं फेमस झालं की लोक हे खायला दूरदूरून येतात तर मित्रांनो हे असं काय स्पेशल करतात आणि इथे लोकांची काय इतकी गर्दी असते तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा आमच्या पुणे फूड टी व्ही चॅनलला आणि आमच्या नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन पण आठवणीने प्रेस करा की फोन मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पुण्यातील सर्वात फेमस वडापावपैकी एक वडापाव ज्याचं नाव आहे इंजिनियर वडापाव इथे घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे वडापाव खूप कमी वेळेत खूप खूप फेमस झाले आहे समोर तुम्हाला पुणे बानेरमधील गणराज चौक दिसत असेल बिलकुल याच्या शेजारी इंजिनियर वडेवाले यांचं एक सुंदरसं स्टॉल आहे मित्रांनो खूप खूप गर्दी असते तर चला व्हिडिओ बघू ना कोणती चटणी आहे हे पुदिन्याची चटणी आहे इमली इमली साफ सफाई का अच्छा ख्याल रखते हैं मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आठवणीने सबस्क्राईब करा कीप वॉचिंग मित्रांनो तुम्ही केव्हा किती किती वर्ष झाले तुम्हाला बडपण जायचं इकडे पडा किती वर्ष झाले तुम्हाला किती साल हो मित्रांनो यांचं न्यू लॉन्च झालेलं बार्बेक्यू वडापाव पण खूप खूप फेमस आणि ट्रेंडिंग आहे बार्बेक्यू वडापाव बार्बेक्यू वडापाव सबसे अलग चीज आहे आपके पास बार्बेक्यू बारबेक्यू सॉस बारबेक्यू सॉस ऊपर डाला जाएगा सर कितना प्राइस होता है बारबेक्यू वाला 45 जी सर ओके इस तरह से डाले वेज पॉप अच्छा ये वेज पॉप है ये किसका कितना प्राइस है और वड़ा पाव 15 और बारबेक्यू वड़ा पाव 45 और भजी 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 प्लेट 30 रुपये प्लेट है भजी लसून का चटणी लसून भैया नमस्ते नमस्कार भैया आपका होटल का नाम इंजीनियर वड़ापाव है इंजीनियर वड़ापाव क्यों है आपके नाम से हमारे जो होटल के ओनर है ना उनका वो इंजीनियर है अच्छा इसलिए उनका नाम इंजीनियर और कितने साल हो गए आपको यहाँ पे 2 साल हो गए 2 साल हो गए और कितना प्राइस है
मित्रांनो, जर तुम्हाला हा पुणेरी इंजिनियर वडापाव यांचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा भेट